नमस्कार, महाराष्ट्र ऋतुदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अश्विनी। चला तर मग पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। महानगरपालिका क्षेत्रामध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून परवानगी दिलेल्या अपेक्स केअर हॉस्पिटलबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या। ह्या तक्रारींच्या गांभीर्य लक्षात घेता मी स्वतः एप्रिल आणि मे महिन्यामध्ये त्या हॉस्पिटलला भेट दिलेली होती। मे महिन्यामध्ये सुद्धा हॉस्पिटलने कुठलाही उपाययोजना केल्या नाही हे जेव्हा लक्षात आलं तर आम्ही हॉस्पिटलचा परवाना रद्द केला होता। यानंतर शासनाची जी विविध पथकं नेमलेली आहेत त्या पथकांच्या अहवालातून या हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडनं अतिरिक्त शुल्क आकारलं जात आहे, शासनाने आदेश करूनसुद्धा शुल्क परत केलं जात नाही, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्याचबरोबर अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडूनसुद्धा त्या रुग्णामध्ये त्या रुग्णालयामध्ये उपचार व्यवस्था पुरेशी नाही, उपचार साहित्य पुरेसं नाही, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत्या। या तक्रारींचं गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश दिल्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी त्या हॉस्पिटलविरुद्ध महात्मा गांधी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता। या गुन्ह्याचा तपाससुद्धा पोलिसांनी अतिशय उत्कृष्टरित्या सुरू ठेवलेला असून या गुन्ह्यासाठी जे सहकार्य किंवा दस्तऐवज लागेल ते महापालिका त्यांना प्राधान्याने उपलब्ध करून देत आहे। याचबरोबर महानगरपालिकेने सुद्धा या अपेक्स हॉस्पिटलला केवळ एका कागदावर परवानगी दिली, अशा प्रकारच्या गोष्टी काही लोकांनी उघड केलेल्या होत्या। पण केवळ माहिती अधिकार अंतर्गत एक कागद प्राप्त करून घेऊन त्याच्या आधारे ह्या गोष्टी त्यांनी बाहेर काढलेल्या होत्या। मात्र महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी खुलासा केलेला आहे, मी स्वतः ती फाईल तपासलेली आहे। महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी परवानगी देताना बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्टखाली परवानगी देताना दवाखान्याकडनं सगळी माहिती प्राप्त करून घेतलेली होती। त्याचसोबत शासनाची जी वेगवेगळी पथकं नियुक्त केलेली होती त्या पथकांच्या भेटीचे सुद्धा अहवाल आमच्याकडे प्राप्त आहेत। त्याच्यामुळे केवळ एका कागदाच्या आधारे महानगरपालिकेने परवानगी दिली असं नाही, आमच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी आणि शासनाच्या सर्व टीमने वेळोवेळी तिथे पाहणी करून आवश्यक बाबींची पूर्तता होत आहे किंवा नाही याची खात्री केलेली आहे।